जय मल्हार नवरात्र उत्सव करंजे यांच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले व खानापूर पंचायत समितीच्या उपसभापती सारिकाताई माने खोत उद्योजक पांडुरंग खोत यांच्या हस्ते आरती करून त्यांना आरतीचा मान देण्यात आला। या कार्यक्रमाला देवी अन्ने व घालीवने याचा संपूर्ण खर्च चंद्रकांत आवळे वैशालीताई आवळे यांनी केला। या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला। यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष कुमार रस्ते, भारत चव्हाण विजय मलमे, शुभम चव्हाण गुंडा रस्ते, दयानंद रस्ते, ओमकार रस्ते, मल्हारी शिरतोडे, राजेंद्र मोरे, बापूराव रस्ते, बबलू रस्ते, कोंडिवा रस्ते, अप्पा रस्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संबंधितांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या, पाहूयात ते काय म्हणाले। वतीनं आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं अशी अपेक्षा करते। जय मल्हार या नवरात्र उत्सव मंडळाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आरतीचा मान आमच्या भगिनी पंचायत समितीच्या उपसभापती सारिकाताई माने खोत आणि उद्योजक पांडुरंग खोत यांच्या हस्ते या उभयचारच्या हस्ते आज या ठिकाणी आरतीचा त्यांना मान मिळाला। अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेली 7-8 दिवस या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा हे जे शासनाचे नियम आहेत हे सर्व नियम पाळून ही आपण देवीचं नियोजन केलं। तरुण मंडळांनी अगदी तुळजापूरहून ज्योत आणून या कार्यक्रमाचं नियोजन केलं। अशाच पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढल्या वर्षीसुद्धा करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सुवात चव्हाण आज करंजे गावातून जय मल्हार नवरात्रोत्सव करंजे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी चांगलं नियोजन केलं आणि या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आज पूजेचा जो मान आहे त्या आमच्या पंचायत समितीच्या उपसभापती सारिकाताई माने, त्याचबरोबर उद्योजक पांडाभाऊ खोत, गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून एक चांगला आदर्श या मंडळानं घालून दिलेला आहे। एक सामाजिक एकोपा आणि एक सामाजिक भान आणि कोरोनाच्या महामारीच्या निमित्तानं या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून हा एक कोरोना महामारी निघून जावी, सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं या हेतून एक सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून राबवलेला आहे। त्याबद्दल मी या सर्व टीमवर्कला धन्यवाद देतो, नवरात्रोत्सव मंडळाला पण धन्यवाद देतो।